काय बोलतायत या? मला बी नाही कळलं. पण तुला तर यांची भाषा कळते ना? सांग ना अंजली, आई काय म्हणतायत ग? हा मी करतो थोड्या आत फोन. अंजली सांग ना आई काय बोलतायत ते. आई तुम्ही खाऊन घ्या. आई चुकून झालं. राहू दे, माझं चुकीनेच झालं. काल माझ्याकडून जराशी चूक झाली तर किती बोललात तुम्ही? जेवला नाही तुम्ही? मला आणि वैभवला रूमच्या बाहेर अकलून दिलं आणि आज हिच्याकडून पोळ्या करपल्या, कप फुटला, आता जेवण सांडलं तरी असू दे म्हणताय. आई का करता तुम्ही असा दुजा भाव? या घरात माझ्याच बाबतीत सगळे पार्शालिटी का करतात? दरवेळी सगळ्यांना हीच बरोबर का वाटते? अवनी वैभव थांब, बोलू दे मला. माझाही या घराशी नातं आहे ना, मग माझी बाजू मला मांडू दे. दरवेळी अंजलीचे लाड आणि माझ्यासोबत पार्शालिटी, नेहमी अंजलीच कशी चांगली, तीच कसं चांगलं काम करते? पण मी काय करते, कशी करते हे पाहायला आलायत का तुम्ही कधी? मला दिलायत का चान्स आई तुम्ही कधी? बट आता मी तुमची परीक्षा घेणार. रिक्षा घेणार कुणाला? अवनी, म्हणून आई चिडते तुझ्यावर. तुम्हा दोघींची परीक्षा घेणार आहे असं म्हणतेय ती. कसली परीक्षा? परिसंगण बघू कोण उजवाय तुमच्यात. आई अग पडू नको. मला कळतंय, पण आज तुला बी कळल कि तुला काय येत आणि किती येत ते. कसली परीक्षा आहे तुला तर माहितीच असेल ना, तुला अडकी आहेस ना आईंची. आईंची काय, घरातल्या सगळ्यांचीच लाडकी आहेस तू. म्हणूनच तुझी बाजू घेऊन वैभव माझ्याशी भांडत असतो.
नदीचं पाणी आता साफ झालंय, त्याला ढवळून गढूळ करू नको. काय म्हणायचंय काय तुला? सकाळ धरणं हे हातात घेऊन का फिरतीये तू? जुना इसे उकरून काय मिळणार आहे तुला? झालं गेलं गंगेला मिळालं, झाली चूक, त्याची माफी मी मागून झाली. आता परत कशाला नव्यानं तमाशा करती? आता मी तुझी कोण लागते, आपलं नातं काय, ह्याच जरा तरी भान आहे का तुला? जे होत ते संपलं, आता हा विषय माझ्या मनीध्याने बी नाही, तवा तुझ्या मनातून बी संपव हे समज. जे झालं ते इसरून जा, मला सुखानं राहू दे आणि तू बी सुखात राहा. तुमच्या डोसक्यावर कुणी दगड तर नाही ना मारला? उजवाय म्हणजे? अग उजव म्हणजे भारी आहे. पाचशे रुपयात शॉपिंग करायचंय हे तर ट्रॅव्हलिंगला पण पुरणार नाहीत. मैत्रिणीचा फोन होता. कट केला? आणि या पूर्ण आठवड्याची बाजी घेऊन या. या मामी परत परत का फोन करतायत? परत कट केला? माझा फोन? या आशा ढवळेचा फोन या अवनीने कट केला? का बर कट केला असावा? आता खात्री पटली, नक्कीच काहीतरी गडबड आहे. अरे परत परत काय तो हिशोब करतोय? सकाळपासून चौथ्यांदा सारख्या सारख्या हिशोब करून पैसे वाढणार आहेत का? बर ऐक, अंजू वहिनीने आज घरी लवकर बोलवले, लिस्ट दिली होती, तेवढं सगळं सामान भरलंय, अजून काय पाहिजे असेल तर सांग. नाही बरोबर आहे. आजकाल तू दुकानावर दिसत नाही. म्हणजे मला वाटलं की मंडळींबरोबर बाहेर गेलता काय फिरायला.
जे कामाचं आहे तेवढंच बोल, फालतूची बडबड नाही पाहिजे। तर तांदळाचा कट्टा आणि पीठ हॉटेलला पाठवून देतो। ओके धरे वैभवशेट, लिहून ठेवा। अहो तुमच्या आधीच्या महिन्यांची पण बरीच उधारी बाकी आहे, हे बघा साधारण 30-35 हजार आहेत। वैभवशेट तुम्हाला तर माहिती आहे या कोरोनाच्या काळात धंदा बंद होता, हो पैशांचा प्रॉब्लेम होता, देऊ की पुढच्या महिन्यात? अहो पण मी तुमच्या काकांना बी फोन केलता की जरा गरज आहे लवकर देऊ शकता का म्हणून। तुम्ही आज दुकानात आले मला वाटलं पैसे द्यायलाच आला असाल। नाही वैभवशेट या महिन्यात नाही जमायचं, पुढच्या महिन्यात देतो नक्की। बर मी काय म्हणतो, समजे नाही देता आले आत्ता तरी चालेल, पण जेवढं शक्य आहे जेवढं जमल तेवढं तरी द्या, आणि या महिन्यात जरा उधारी देणं अवघड आहे, माफ करा। आओ तुमचे ना आमचे जुने संबंध आहेत, तुमचे दादा आमचे काका जुने दोस्त आहेत, आणि पाशाबी आपला जोडीदार आहे, कुठं चाललो आम्ही पळून, देऊ की पैसे? नाही बरोबर आहे तुमचं शेठ, पण कसं आहे ना धंद्यात मैत्री आणि नाती जपत बसलं ना तर एक दिवस हे दुकान बंद करावं लागेल। ते तर बंद होणारच आहे आता। आजी, कोणत्या आजी? आई काय बोलताय तुम्ही? अग आजी नाही, भाजी। कुठली भाजी किती आणायची हे तुम्ही ठरवा असं म्हणतात त्या। मी भाजी चांगली आणली तर चांगली सून ठरणार का मी? आईंना असं वाटतं मला काहीच जमणार नाही म्हणून हा टास्क मुद्दाम दिलाय त्यांनी, पण आई तुम्ही बघा आता मी किती छान भाजी आणते ते। पैसे, पैसे। हो आहेत ना पैसे। अग एवढेच पैसे आणायची असं म्हणतात त्या। माहिती आहे मला। आई आम्ही निघतो, तुम्हाला चहा पाहिजे का? आई तू गप्पा मारत बसणार आहेस का? भाजी आणायच्या आधीच आईनी तुला जिंकवलंय का? त्या करू शकतात असं, त्यांचा काही भरोसा नाही। तस काय नाहीये आई, आम्ही निघतोय, ओंकार भाऊजींशी बोलणं झालंय, ते दुकानावरून निघालेत, 10 मिनिटात पोचतील, ते आले की आम्ही लगेच निघू। अगं चल ना, किती उशीर करणार आहेस? मी जाते, तू थांब। चल आई येतो आम्ही। काय बोलला तू, हा काय बोलला? हे बघा तुम्ही लवकरात लवकर आमची उधारी परत करा। तुमचा दादा नाही तर दादागिरी करता काय माझ्यावर? हो तसं काय नाही, पण थोडं समजून घ्या ना। अहो मलाच नाही अख्ख्या गावाला माहितीये की तुमचं दुकान इकायला काढले। अरे काय बोलतोय तू, कळतंय का? हा दुकानाबद्दल एक शब्द जरी बोलला ना विसरून जाईल माझं तोडी तोडते। पशा रागाला आवर घाल, जो हात माझ्यावर उचलला ना त्याच हातात ही दुकान जाऊ द्यायचं नाही ती बघ। ए सामान घ्यायचं डळायचं इथून, आणि 2 दिवसाच्या सगळं पैसे येऊन टाकायचं, चालले? पैसे देणार तुमचे, पळून नाही चाललो कुठं, जोडीदाराला समजावा जरा। येतो। काय चाललंय तुझं? इकडं बघ माझ्याकडं। अच्छा दादानं काय सांगितलंय आपल्याला, धंदा करताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ, कोणाच्या बी अंगावर धावून जातोस होय तू? अरे दादा नाही तर काय बी बोलणार का? मग यो काय बोलला, दुकान इकायला काढलंय म्हणून ते खरंय का? म्हणून तुला दुकान मालकाचे सारखे फोन येत असतात का? ए अरे काय बी काय बोलतो, त्या मालकाचे दरवर्षी फोन येतात या महिन्यात, कॉन्ट्रॅक्ट करायचं काम चाललंय माहित नाही का तुला, त्याचेच काम चाललंय वैभवच, त्यासाठीचा पैसे बी गोळा करतोय। दादा नाही तर काय बी आपोआप पसरायला लागलेत, काय बी बोलायला लागलेत दुकानाबद्दल, आणि अरे दुकानाचं काय असतं तर दादाने आपल्याला अंधारात ठेवलं असतं का? आणि वैभव आपल्याला एखादी गोष्ट सांगणार नाही असं होईल का कधी? माफ करा भावांना, आपल्या दुकानावर लई मोठं संकट आलं आणि मी ते तुमच्यापासून लपवलं, पण काळजी नका करू, यातनं लवकरात लवकर नक्कीच काही ना काहीतरी मार्ग निघेल। कांदे 50 रुपये किलो, 30 रुपये किलो बटाटे। आओ जरा भाव कमी कर की आमच्या दोघींना घ्यायचंय। तुझं तू घे, मी नंतर घेईन, मला चीटिंग नाही करायची आहे।
आणि तू भाव करणार म्हणजे आई क्रेडिट तुलाच देणार ना. अगं आई तसं नाहीत, तू अजून त्यांना ओळखलं नाही, हे मनाने लईच जा. जेवढं ओळखलं तेवढं पुरे. दादा फ्लावरचा कट्टा दे ना. हॅलो, कशी आहेस ग बाळा? बरी आहे मी. अगं सकाळ धरणं फोन करत होती ग तुम्हा दोघींना. अंजूशी बोलणं झालं कामात होती, लई गडबडत होती, पण दोन शब्द का होईना बोलली माझ्याशी. पण माझी दुसरी लेख नाही ग बोलली माझ्याशी. दुसरी लेख? कोण दुसरी लेख? कोण काय? अगं तू माझी दुसरी लेख. तुला काय वाटलं तुम्हा दोघींना सासूरवास करणार आहेत? सरीला मी दुसरी लेख म्हणते वैग. सध्या सासूरवास आई करताय, सरुवाईनी नाहीयेत ना. का ग, कुठं गेली सरी? पुण्याला गेल्यात सूर्यदादांना भेटायला. सूर्यदादाकडं पुण्याला? काही विशेष काम? ते मला नाही माहिती, आणि तसंही मला कोण सांगणार आहे. ते बी बराबर आहे म्हणा. त्या घरात तुझ्यावर लई अन्याय होतो ग बाई. पण एक बरं आहे, आता सरी नाहीये ना, तसा दोघींनी बी मोकळा श्वास घ्या. ती नाहीये ना सासूरवास करायला तुम्हाला दोघींना. तिच्या धाकात राहावं लागतं ना तुम्हाला दोघींना. नाही तसं एक बरं आहे, माझ्या आजीच काय बहिणीच घर आहे, तिला त्रास होत नाही. वाईट मला तुझंच वाटत ग बाई. पण आता सरी येईपर्यंत मोकळा श्वास घे. काय हो माझ झालं घेऊन. मी ठेवते जरा कामात. कमाल झाली सरीची, सूर्याला भेटायला गेली. काय बाई बोलावं, शोभत काय हिला या वयात. पण आता एक बर झालं, मोऱ्यांच रान माझ्यासाठी मोकळ. धुडघूस घालायला. दादा थोडी मिरची दे की, मिरची चांगली कवळी आहे. पालकाची भाजी तर चांगली ताजी तवणी. दादा 380 रुपये झाले ना. होय ठीक आहे. हे घ्या 112 रुपये. माझ झाले, मी जाते, मला घरी स्वयंपाकाची तयारी करायची. दादा 2 किलो टोमॅटो द्या. दादा पिशवीत टाका टोमॅटो. ताई नंतर टाकतो की? नाही तुम्ही बदललात तर एखादा टोमॅटो आत्ताच टाका. अहो ताई मग आपात पाप करत नाही मी. नको नको, टाका पिशवीत. दादा तोडली कशी? 25 रुपये अर्धा. 1 किलो द्या. दादा ती नको, ती लहान आहे, ही द्या. ताई तुम्हाला भेंडी पाहिजे का? नाही नाही तोंडली हवी आहे. अहो ताई ते भेंडी आहे आणि हे तोंडली आहे हो. ठीक आहे ठीक आहे, भेंडीच द्या मग. मिरची चांगली कवळी. दादा 1 किलो मिरची द्या. वय मेथी द्या. अहो ताई शेपू आई हे. हा माहिती आहे मला, द्या. ताई हा मुळा चांगला आहे, कोशिंबीर करायला, भाजी करायला. 2 द्या. टाका ताई. मटर घ्या की? मटरचा सीझन संपत चाललाय, उरलेले 2 किलो आहेत. त्या ताईंनी घेतलेत का? मग द्या 2 किलो द्या. किती रुपये झाले? सगळे मिळून 500 रुपये झालेत बघा. एवढे कसं काय झाले? ताई मटार 100 रुपये किलो आहे. मग नको मला मटार. अहो ताई घ्या की, सीझन संपत आलाय, पुढचे 8 महिने आता भेटणार नाही. पण काहीतरी कमी करा ना, तुम्ही तिला कसे पैसे परत दिले, मला पण द्या ना. अहो ताई त्यांनी वेगळी भाजी घेतली. 20 रुपये तरी द्या ना परत. अहो ताई आता. अहो द्या ना प्लीज.
अंजुने मटार नाही घेतला आणि आता वर्षभर मटार मिळणार नाही. 500 रुपयात सगळी भाजी आली. शिवाय मी मटारही घेतला. आज मी जिंकले. हे घ्या, 20 रुपये द्या. घ्या ताई. घरी जाताना आईस्क्रीम खाऊन जाते. प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात. तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.